हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मनीज रेसिपी या कुकिंग चॅनलमध्ये. आज मी तुम्हाला इथे ब्रोकोलीची भाजी कशी बनवायची ते बनवून दाखवणार आहे. जशी कॉलीफ्लावर असते आपली, तशीच ही ब्रोकोलीची भाजी असते, फक्त हिरव्या रंगाची असते, पण खाण्यासाठी ही खूप जास्त पौष्टिक असते. तर रेसिपी एकदम सोपी आहे, कमी सामानात बनणारी आहे आणि सोबतच आंबट थोडीशी हिची चव आहे. रेसिपीवर नक्की बघत राहा तुम्ही पुढं. पण त्यापूर्वी रेसिपी सुरू करण्याच्या पूर्वी लाल बटन दाबून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मनीज रेसिपी या कुकिंग चॅनल आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने तुम्हाला मी ज्या नवीन नवीन रेसिपीज टाकते त्या मिस नाही होणार. तर ब्रोकोलीसाठी भाजी बनवण्यासाठी आपण इथे बघून घ्या. इथे ब्रोकोली इथे निवडून घेतलेली आहे, कापून घेतलेली आहे मी स्वच्छ, आणि हळद मिठाच्या पाण्याने याला धुवून घेतलेलं आहे आणि थोडीशी उकळून घेतलेली आहे. ही हळद मिठाने धुतल्यामुळे याच्यातले जंतू मरून जातात आणि हळद टाकून याला मी उकळून ठेवलेलं आहे. उकळून ठेवल्यामुळे ही नरम झालेली आहे, त्यामुळे ही पटकन शिजते भाजी. हळद मिठाने धुतल्यामुळे जंतू असतात भाज्यांमधले, ते मरतात. तर तसं केल्याने भाज्या स्वच्छ पण राहतात. तर साहित्य बघून घ्या. टमाटर इथे मी घेतलेलं आहे मोठ्या मोठ्या फोडी. त्यानंतर बेसन घेतलेलं आहे इथे 2 चमचे. लिंबू घेतलेलं आहे इथे. लसणाचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे 5-6 पाकळ्यांचे. मीठ घेतलेलं आहे. त्यानंतर तिखट घेतलेलं आहे. हळद घेतलेली आहे. गरम मसाला घेतलेला आहे आणि जिरे घेतलेले आहे. तर यासाठी आता रेसिपी चालू करूया. सगळ्यात पहिले आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे. 2 चमचे बेसन इथे पॅन गरम करत ठेवलेलं आहे मी, आणि त्यामध्ये हे 2 चमचे बेसन रंग बदलुस्तर भाजून घेणार आहे. फक्त भाजताना कंटिन्युअस हलवायचं आहे आणि हे जळालं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. मीडियम लो फ्लेमवर तुम्ही हे बेसन भाजून घेऊ शकता. तर बेसन आता मी इथे भाजून घेते आहे. थोडासा गॅस मोठा करते मी बेसन भाजताना, पण जळणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. बेसनाचा रंग बदललेला आहे तुम्ही बघू शकता आणि बेसन आपलं पूर्ण भाजून झालेलं आहे. जवळजवळ 1 ते 2 मिनटं हे बेसन भाजायला मला लागलेले आहे. आता याला साईडला मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. हे बेसन खूप छान खरपूस भाजलेलं आहे बेसन, आणि याला मी साईडला काढून ठेवते आहे बेसनला. आता पॅन पुसून घेतलेला आहे मी तोच, आणि त्यामध्ये आता तेल घालणार आहे मी. इन्ग्रेडियंट्समध्ये मी तेल दाखवलं नव्हतं, पण प्रत्येक भाजीला तेल हे लागतंच. तर तेल इथे 2 चमचे मी जास्त घातलेलं नाही आहे, 2 छोटे चमचे तेल मी इथे घालून घेतलेलं आहे. आणि याला तेल नीट गरम होऊ देणार आहे मी. आणि तेल गरम झाल्यानंतर याच्यात पुढचे आपण प्रोसेस करूया. तर तेल इथे गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आता मी जिरे टाकणार आहे. जिरे चांगले फुलू द्यायचे आहे, लगेच आपल्याला एक एक वस्तू टाकायची नाही आहे. जिरे चांगले फुलू द्यायचे आहे. जिरे फुलल्यानंतर याच्यात जो बारीक कापून ठेवलेला लसणचे तुकडे आहे ते याच्यात घालून घेणार आहे. तर लसणाचे तुकडे पण आपल्याला नीट फ्राय होऊ द्यायचे, जेणेकरून तेलामध्ये फ्लेवर उतरतो लसणाचा. मग आणि हे फ्राय झाल्यानंतर तुम्ही बघू शकता लसणाचे तुकडे मी लगेच एकामागं एक वस्तू घालत नाही त्यामध्ये. एक 10-10 सेकंद मी फ्राय होऊ देते आहे. त्यानंतर हळद घातली मी इथे 1/2 चमचा. हळद घालून याला नीट हलवून घेते आणि त्यानंतर यामध्ये मी घालणार आहे मोठे मोठे जे पीसेस करून ठेवले होते आपण टमाट्याचे, ते पीसेस मी इथे घालून घेणार आहे. टमाटर घातल्यानंतर याला नीट फ्राय करायचं आहे. टमाटर याच्यात फ्राय झाल्यानंतर आता आपल्याला सुके मसाले घालायचे. लाल तिखट मी 2 चमचे इथे घालून घेते आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर थोडासाच 1/2 चमचाच गरम मसाला मी इथे घालून घेतलेला आहे आणि याला नीट मिक्स करून घेणार आहे मी. थोडं मीठ मी इथे आता घालते आहे आणि थोडं मीठ मी नंतर घालणार आहे. मसाल्यांमध्ये मग मीठ पूर्ण मुरून जातं, त्यामुळे थोडं मीठ मी आता इथे घालून घेतलेलं आहे. आणि जी ब्रोकोली आपण उकळून ठेवलेली आहे ती याच्यात मी घालून घेते आहे. ब्रोकोली घातल्यानंतर याला मी मिक्स करून घेणार आहे नीट. तुम्ही बघू शकता भाजीला कलर किती छान आलेला आहे. तर ब्रोकोली घातल्यानंतर याला नीट मिक्स केल्यानंतर यामध्ये आता मी घालणार आहे जे राहिलेलं मीठ होतं ते घालणार आहे मी. आता हे नंतर मीठ घातल्यामुळे याला पाणी सुटतं, म्हणजे वरतून आपल्याला वाफेवर करायची आहे ही भाजी, त्यामुळे थोडं मीठ मी पहिले घातलं आणि जे राहिलेलं मीठ आहे ते नंतर घालते आहे. असं केल्यानंतर फ्लावरला ॲटोमॅटिकली थोडीशी अशी ओलसर होते, पाणी सुटतं त्याला. त्यानंतर लिंबू एक थोडंसं घेतलेलं आहे तुकडा इथे, मी तो लिंबू याच्यात पिळून घेते आहे. म्हणजे 1/2 चमचा लिंबाचा रस मी इथे घालून घेतलेला आहे, त्याने खूप छान चव लागते. आणि ब्रोकोली आणि भाज्या आपल्या सगळ्या टमाटर वगैरे शिजलेलंच आहे आणि ती ब्रोकोली आपण उकळून घेतल्यामुळे ती पण नरम झालेली आहे, त्यामुळे शिजायला वेळ लागत नाही.
आणि त्याचबरोबर बेसन मी अजून घातलेलं नाही, दाखवते व्हिडिओमध्ये. बेसन पण आपण पूर्ण खरपूस भाजून घेतलेलं आहे, त्यामुळे भाजी व्हायला काहीच जास्त वेळ लागत नाही, पटकन ही भाजी बनते. तर सगळं मिक्स करून घेतल्यानंतर जे बेसन आपण फ्राय भाजून घेतलं होतं ते कोरडं, ते आता याच्यात घालणार आहे. आणि बेसन घालून घेतल्यानंतर याची वाफ मी दाबणार नाही, कारण बेसन आपण भाजून घेतलेलं होतं. थोडं मी याला मिक्स करून मग नंतर तुम्हाला वाटल्यास तुम्ही याची वाफ दाबू शकता. बेसन घातल्यानंतर याला नीट मिक्स करून घ्यायचे. आता पूर्ण बेसन सगळ्या भाजीला व्यवस्थित लागलं पाहिजे अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे नीट. आणि मिक्स झाल्यानंतर मग याची 1-2 मिनटं तुम्ही वाफ दाबू शकता. मग जे मिठाचं पाणी आहे ते थोडंसं ओलसर ओलसर ॲटोमॅटिक भाजी होऊन जाते. तर तुम्ही बघू शकता वाफ दाबल्यानंतर आता ही भाजी पूर्ण झालेली आहे, बेसनची पूर्ण कोटिंग पण त्याला लागलेली आहे. आणि उकळून घेतल्यामुळं भाजी पण ही शिजायला जास्त वेळ लागत नाही. तर ब्रोकोलीची ही भाजी तयार आहे, खूप पौष्टिक असते ही खाण्यासाठी भाजी. तर तुम्हाला ही रेसिपी नक्की करून बघा. तुम्ही सर्व्ह करून दाखवते मी तुम्हाला आता. तुम्ही ही भाजी खाऊ शकता वरण भातासोबत, चपातीसोबत छान लागते खूप ही. आणि या ब्रोकोलीचं बऱ्याच आयटम बरेच प्रकार होतात, आणि त्यातल्या त्यात ती खाण्यासाठी पण नॉर्मल फ्लावरपेक्षा पण जास्त पौष्टिक असते. तर ब्रोकोलीची ही भाजी आपली आता बनवून झालेली आहे. ते लिंबाचं फ्लेवर आणि ते वास त्याने खूप टेस्ट छान लागते भाजीची. तुम्ही बघू शकता कलर आणि ते बेसनची कोटिंग खूप छान झालेली आहे भाजीला. तर रेसिपी आपली आता ही बनवून झालेली आहे, तुम्ही बघू शकता खूप छान चव लागते ही भाजी. तुम्ही नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास तुम्ही नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि मनीष रेसिपी कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटणार आहे आता नवीन अशा छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत आता ही रेसिपी करून बघा. बाय बाय.